केसीआर राव यांच्या कन्येला काल अटक केली. सोकॉल्ड मद्य घोटाळा, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना अटक केली. एका महिलेला, त्या माजी खासदार आहेत, चौकशी पूर्ण झाली पण त्यांना अटक केली. हे दबावतंत्र आहे. खरं म्हणजे इतका मोठा इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा समोर आला, हजारो कोटी रुपये ब्लॅक मनी, म्हणजे काळा पैसा, भ्रष्टाचाराचा पैसा, धंद्याच्या बदल्यात चंदा. ज्या कंपनीचं टर्नओवर 150 कोटी आहे, ती कंपनी 300 कोटीचा निधी देते, म्हणजे हा कोणीतरी त्यांना काळा पैसा दिला आणि तो पैसा इथे आला. औषध कंपन्या, 6 औषध कंपन्या, औषधं महाग का झाली तुम्हाला कळलं असेल. शेकडो कोटी रुपये औषध कंपन्या आणि हॉस्पिटल्सनी भारतीय जनता पक्षाला दिले. गेमिंग कंपन्या, जुगार, लॉटरी ऑनलाईन यांनी शेकडो कोटी रुपये भारतीय जनता पक्षाला दिले. ज्यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे, ज्यांच्यावर छापे पडले, त्या कंपन्याने भारतीय जनता पक्षाला पैसे दिले. खरं म्हणजे मनी लॉन्ड्रिंगची केस ही भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांवर चालायला पाहिजे, प्रधानमंत्र्यांवर चालायला पाहिजे आणि त्यांना अटक केली पाहिजे. तुम्ही विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटका करता आणि तुम्ही सगळा हजारो कोटीचा लुटमार आणि दरोडे राखून मोकळे राहता आणि वर आम्हाला नीतिमत्ता शिकवता. आपचे 2 मंत्री तुरुंगात आहेत, आज कविता जेलमध्ये गेल्या, आमच्या लोकांना धमकवलं जात आहे, पण ही त्यांची शेवटची निवडणूक आहे. त्यानंतर तपास यंत्रणा, काल राहुल गांधींनी सांगितलं आहे ना, काल राहुल गांधींनी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या एक्स्ट्रॉशनला, म्हणजे हप्तेबाजीला, या केंद्रीय तपास यंत्रणांनी मदत केलेली आहे, वसुली एजंट म्हणून काम केलं आहे, त्या सगळ्यांची चौकशी BJP सरकार गेल्यावर होईल. सर, ज्याप्रमाणे आपण बघतोय, जर असंच सुरू राहिलं आणि पुन्हा एकदा जर हेच सरकार आलं तर जी लोकशाही आहे ही संपुष्टात येईल आणि हुकुमशाही. हे सरकार चित्र आहे का? हे सर हुकुमशाही सुरू झालेली आहे, पण मी खात्रीनं सांगतो, ज्या पद्धतीचा इलेक्ट्रॉल बॉन्ड घोटाळा, भ्रष्टाचार समोर आलेला आहे आणि तो फक्त शहरापुरता मर्यादित नाही तर गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत मोदींचा सिर्फ मय खाऊंगा हा मेसेज गेलेला आहे या इलेक्ट्रॉल बॉन्ड घोटाळ्यामध्ये. ना खाऊंगा ना खाने दूंगा नाही, मय और मेरे लोक खाएंगे, उसके लिए कुछ भी करेंगे, डाका डालेंगे, दरोडा डालेंगे, कुछ भी करेंगे. हा संदेश ग्रामीण भागातल्या गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोचलेला आहे. त्याच्यामुळे मोदींचं सरकार पुन्हा येणार नाही. हे भ्रष्टाचार सरकार म्हणजे देशाला लागलेला कलंक आहे आणि हा कलंक धुऊन काढावा लागेल. 405 त्यांनी नाराज दिला, 405 मोदीजींनी, 405 आणि हद्दपार, 405 आळा त्यांची, 405 ह्यावेळी, 405 नाही, भाजपा तडीपार आहे तसा नारा दिलाय. जर नाही होतो ना 405 होई, भ्रष्टाचाराचा जो पैसा इलेक्ट्रॉल बॉन्ड घोटाळा जो सामने आया आहे, हा सबसे पैसा लिया है, जिसको जिसको धंधा दिया वो सबसे चंदा लिया, उससे बड़ा घोटाला देश के इतिहास में नहीं हुआ, विश्व के इतिहास में नहीं हुआ. अगर कोई और देश में ये घोटाला होता तो प्रधानमंत्री को अब तक इस्तीफा देना पड़ता. ब्रिटेन के प्राइम मिनिस्टर ने झूठ बोला इसलिए उनको इस्तीफा देना पड़ा. आपको ऐसा नहीं लगता कि अगर इनकी बहुमत की सरकार अगर आई दोबारा, उसकी बहुमत की सरकार नहीं आ रही है, अगर आई तो कहीं ना कहीं एक देश, एक विजन, जितने भी इनके कानून हैं सारे कानून एक साथ में पास करें, संविधान का तो बदल, पूरा संविधान बदलने का उनका प्लान है ना, इसलिए तो उनको 405 का नारा है. उनके भाजपा के नेता ने कहा ना, हमें 400 का बहुमत इसलिए चाहिए कि हम संविधान बदलना चाहते हैं, और संविधान बदलने के बाद भ्रष्टाचार को भी शिष्टाचार का दर्जा देंगे, जैसे इलेक्ट्रॉल बॉन्ड को किया है, लीगलाइज करप्शन. प्रधानमंत्री मोदी, महात्मा गांधी फादर ऑफ नेशन है, प्रधानमंत्री मोदी फादर ऑफ करप्शन है.
केसीआर जी की बेटी कविता को गिरफ्तार किया है। लोकसभा चुनाव का एक दबाव तंत्र है ये। पूरे देश में जो बीजेपी के खिलाफ लड़ना चाहते हैं उनके लिए एक मैसेज दिया है, अगर हमारे खिलाफ बोलोगे लड़ोगे तो जैसी कविता जी को हमने अरेस्ट किया आपको अरेस्ट कर देंगे। केजरीवाल जी के ऊपर दबाव है, महाराष्ट्र में हमारे लोगों के ऊपर दबाव है। बात ऐसी है भाई, ईडी सीबीआई को मैं बताना चाहता हूँ, कल तो राहुल जी ने कहा सरकार बदलेगी तो आप क्या करोगे, आप बीजेपी के वसूली एजेंट बनकर काम कर रहे हो। इलेक्ट्रॉल बॉन्ड का इतना बड़ा घोटाला सामने आया है, ऐसी कंपनियां हैं जिसके ऊपर ईडी सीबीआई के पहले छापे पड़े हैं और ईडी के अधिकारियों ने वसूली एजेंट का काम करके बीजेपी को चंदा देने के लिए मजबूर किया है और ये कार्रवाई रुकी है। फार्मास्यूटिकल कंपनी जो दवाई बनाते हैं गरीबों के लिए, उससे हजारों करोड़ का चंदा लिया, तो आपको समझना चाहिए कि दवाई गरीबों की दवाई क्यों महंगी है, बीजेपी को चंदा देना पड़ा। आप बीजेपी के वसूली एजेंट बनकर काम कर रहे हो। इलेक्ट्रॉल बॉन्ड का इतना बड़ा घोटाला सामने आया है, ऐसी कंपनियां हैं जिसके ऊपर ईडी सीबीआई के पहले छापे पड़े हैं और ईडी के अधिकारियों ने वसूली एजेंट का काम करके बीजेपी को चंदा देने के लिए मजबूर किया है और ये कार्रवाई रुकी है। फार्मास्यूटिकल कंपनी जो दवाई बनाते हैं गरीबों के लिए, उससे हजारों करोड़ का चंदा लिया, तो आपको समझना चाहिए कि दवाई गरीबों की दवाई क्यों महंगी है, बीजेपी को चंदा देना पड़ रहा है। ये ऑनलाइन गैम्बलिंग वाले से पैसा लेता है, हजारों करोड़ 1300 करोड़ का चंदा, हाँ, और हमें आप नैतिकता और संस्कार की बात सिखाते हो। ये मनी लॉन्ड्रिंग का केस है, बीजेपी के ऊपर चलना चाहिए, बीजेपी के अकाउंट पर चलना चाहिए। मैंने बीच में सुना था कि लिकर घोटाले के नाम पर आप के ऊपर केस दर्ज करना चाहते हैं, आप पार्टी के ऊपर वो मनी लॉन्ड्रिंग का केस दर्ज करना चाहते हैं, तो बीजेपी के ऊपर क्यों नहीं? आप वसूली एजेंट है ना, ये एजेंसीज करो। देखिए, इसलिए ये दबाव में है एसबीआई भी, और भी 3000 बॉन्ड्स का खुलासा होना बाकी है, आधी अधूरी इन्फॉर्मेशन है। अभी भी बड़े बड़े नाम आएंगे जिसने बीजेपी को चंदा दिया है और चंदा के बदले में धंधा लिया है, और भी नाम आ जाएगी। जो कंपनी का नाम आपके दिमाग में है उसके सबके नाम आ जाएंगे। सर, राहुल गांधी जो है वो कह रहे हैं कि जो संस्थाएं हैं हिंदुस्तान के, जो देश की जो संस्थाएं हैं, वो चाहे ईडी हो, सीबीआई हो, ये वसूली एजेंट है, ये हफ्ता वसूली एजेंट है, बीजेपी के हफ्ता वसूली एजेंट है ये सब, और ये सब अधिकारी, सब एजेंसी, उनको कटघरे में खड़ा किया जाएगा। सर, अंबादास दानवे निवडणूक छत्रपती संभाजी नगर मध्ये नावाची चर्चा आहे, त्यामुळे अंबादास दानवे नाराज आहे आणि ते अंबादास दानवे अजिबात नाराज नाहीत। एकनाथ शिंदेच्या संपर्कात असं देखील अजिबात नाहीत। अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते आहेत, कडवट शिवसैनिक आहेत। काल संध्याकाळी अंबादास दानवे, माननीय उद्धव ठाकरे, मी स्वतः, चंद्रकांत खैरे असे आम्ही एकत्र होतो। संभाजीनगरच्या उमेदवारीबाबत आमच्यात सविस्तर चर्चा झाली, उमेदवारीबाबत एकमत झालं, त्यात अंबादास दानवे सहभागी होते, या चुकीच्या बातम्या आहेत। सकारात्मक चर्चा होती का सर? नक्कीच, अंबादास दानवे यांची इच्छा होती लढण्याची, त्यांनी इच्छा व्यक्त केली। एखाद्या मतदारसंघामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छा व्यक्त करू शकतात, चंद्रकांत खैरे यांनी इच्छा व्यक्त केली, अजून दोन उमेदवार आहेत, या सगळ्यांचा उमेदवारीवर चर्चा झाली। सर, त्यांनी आज नयात्रा मुंबई में एंटर केलं, सांगितलं आहे की आम्ही जे चंद्रकांत खैरेसाठी काम करत नाही, आम्ही शिवसेनासाठी काम करतो आणि उद्धवसाठी काम करतो। नक्कीच, उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील त्याच्यासाठी काम करण्याची परंपरा आहे। बाळासाहेब ठाकरे जो उमेदवार द्यायचे त्या उमेदवारासाठी काम, पक्षासाठी काम करतो आम्ही, व्यक्तीसाठी कोणीच काम करत नाही।
सर महाविकास आघाडीकडून वंचितला प्रस्ताव देण्यात आला होता चार जागेचा, त्याच्यावर अजून कोणताही रिप्लाय आला नाही. आम्ही त्यांना आमची बी प्लॅन काही तयार आहे का अशी, नाही आम्ही ए प्लॅन बी प्लॅन करत बसत नाही. आम्ही काल महाविकास आघाडी म्हणून काही काळ बसलो होतो. आम्ही काँग्रेसचे प्रमुख नेते दिल्लीतून आले होते, वेणुगोपालजी होते, रमेश चिंथियाला होते, मुकुल वासनिकजी होते, दिल्लीतून आले आम्ही बसलो. नक्कीच वंचित बहुजन आघाडी हा एक महत्त्वाचा घटक पक्ष महाविकास आघाडीतला आहे. चार जागांचा प्रस्ताव आम्ही त्यांना दिलेला आहे. ज्या त्या चार जागा त्यांनी ज्या आम्हाला 27 जागांचा एक यादी दिली होती त्यातल्या चार जागांचा प्रस्ताव आम्ही दिला आहे. आणि आमची ज्यांना विनंती आहे तेव्हा केली की तुम्ही या जागांवरती विचार करावा. आता त्यांच्याकडून आम्हाला कळवायला हवं आहे त्या चार जागा त्यांना मान्य आहेत किंवा आणखीन त्यांना काय आम्ही देऊ शकतो. आमचे दरवाजे उघडे आहेत. इंडिया गाडीचे उद्या मीटिंग होणार आहे का? कल रॅली आहे ना, कल की रॅली में उद्धव ठाकरे साहब शामिल होने वाले है. राहुल गांधी भी मुंबई में एंटर करेंगे, ऐसे में क्या महाविकास आघाड़ी की कुछ बैठक या राहुल गांधी से चर्चा हो सकती है? राहुल गांधी जी से चर्चा निरंतर चलती है हमारी. जब हम चांदवड़ में गए थे मैं और शरद पवार साहब तब भी उनसे चर्चा हो गई. आज मुंबई में आएंगे, यहाँ बड़ा स्वागत उनका मुंबई में हम लोग कर रहे हैं, मुलुंड में, भांडुप में. इंडिया आघाड़ी की जो नेता है कल राहुल गांधी जी से चर्चा करने वाले, कल मंच पर एक साथ रहेंगे. कल मंच पर रहेंगे, उद्धव जी भी जाएंगे, शरद पवार साहब आएंगे, सभी बड़े नेता, अखिलेश यादव भी आ रहे हैं, आ रही है, और सब लोग बैठेंगे, मजबूती से एक साथ काम करेंगे. और क्या है, चलिए. सर इलेक्शन की डेट्स आज अनाउंस होने वाली है, तीन स्टेट्स के भी डेट्स आज अनाउंस होने वाले हैं. मोदी जी ने एक वीडियो रिलीज किया है मोदी का परिवार, ऐसे कैसे देखें? मोदी का परिवार तो आपने देखा होगा इलेक्ट्रल बॉन्ड में, जिसने जिसने चंदा दिया वही मोदी जी का परिवार है. हम लोग गरीब लोग कहाँ उनका परिवार में आते हैं. फार्मास्यूटिकल कंपनी, हाँ, कॉन्ट्रैक्टर्स, ठेकेदार, ये उनका बहुत बड़ा परिवार है. और मोदी जी और उनकी पार्टी चंदा देने वाले का जो उनका परिवार, उनके लिए ही काम करते हैं. बाकी हम गरीब लोग हैं, हमारे लिए तो अभी क्या है. नई सरकार जब आएगी तो हमारे जैसे गरीबों का कल्याण होगा. राहुल गांधी ने उद्धव ठाकरे जी से फोन पे बात की थी ना?